सोशल मीडियावर ऑनलाइन मीटिंग मधल्या गमती तर कुणाची फजिती होतानाचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. सध्या एका लहान मुलीचा फोटो असा चर्चेत आहे. अभ्यासाचा कंटाळा आल्यानंतर मुलं काय काय करू शकतात याचा अंदाज तुम्हाला हा फोटो पाहून येईल. तुम्ही पाहू शकता या मुलीनं लॅपटॉप समोर एका बाहुलीच्या आकाराची डमी मुलगी ठेवली आणि स्वतः ही मुलगी झोपली आहे. विशेष म्हणजे तिनं या डमीला मास्क चष्मा सुद्धा लावला जेणेकरून कुणालाही संशय येणार नाही. लॅपटॉप समोर केवळ या बाहुलीचा चेहरा दिसेल अशीच तिची रचना करण्यात आली आहे. पापण्यांची किंवा डोळ्यांची हालचाल दिसू नये म्हणून गॉगलही घालण्यात आलाय. ऑनलाइन शिक्षण घेताना स्क्रीनवर एकाच वेळी 20 ते 25 किंवा त्याहून जास्त विंडो सुरू असतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावर आणि त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवणं कोणत्याच शिक्षकाला शक्य होत नाही आणि त्यामुळेच हा फोटो लोकांना जास्त भावतोय. या मुलीची क्रिएटिव्हिटी पाहून युजर्सनी विनोदी कमेंट्सचा वर्षाव केलाय. 16 सप्टेंबरला हा फोटो अंकल डेरिक @DerikDMV या ट्विटर युजरनं शेअर केला होता. 72,000+ जास्त लोकांनी आतापर्यंत हा फोटो रिट्वीट केलाय तर 5.5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केलाय. हा फोटो कुणी काढला असावा याबाबत माहिती समोर आलेली नाही. कोरोना काळात ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण जगभरात सुरू झालं. एरवी शाळेत शांत न बसणारी मुलं ऑनलाईन क्लासेसमध्ये कसा प्रतिसाद देतील याचाच विचार अनेक शिक्षकांच्या मनात होता. पण काही खोडकर मुलं प्रत्यक्ष शाळेत असोत किंवा ऑनलाईन क्लासमध्ये दांडी मारण्याचे आणि अभ्यास न करण्याचे एकापेक्षा एक मार्ग शोधून काढतायत. आता हा फोटो खरा आहे की केवळ व्हायरल करण्यासाठी लोकप्रियता मिळवण्यासाठी हा फोटो अपलोड करण्यात आला हे आम्हाला माहिती नाही, पण या फोटोनं सोशल मीडियावर धुरळा उडवून दिलाय हे नक्की. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कोरोनामुळे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या फोटोबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.